पळसपे ते इंदापूर रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी राजकीय या फिरकी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांची घेतली तसंच नितीन गडकरी यांना आदर्श रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं गेलं पाहिजे अशी भूमिका तटकरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे उदय सावंत आमचे चेले आहेत असं आमच्या बोलण्याचा अधिकार आहे तटकरे यांनी आपल्या भाषणातून असं मत व्यक्त केलंय नक्कीच पक्ष घेता कामाच्या घेतामध्ये विकासाच्या कामाच्या घेतील असा विश्वास उदय जे काय ऐकलं का मी काय बोललो ते कारण तुम्ही आमचेच शेले आहात त्याच्यामुळे आम्हाला बोलण्याचा थोडा अधिकार नक्कीच आहे खरं आहे <laughs> साहेब आणि म्हणूनच पंच्याण्णव ते नव्याण्णव ज्याला मांडाड खालीवरच्या पुढाला तुम्ही आलात या राज्यामधलं रस्ते विकास महामंडळ तुम्ही नसतात तर कधी स्थापन झालं नसतं आणि एम एस आर डी सी खातं स्थापन करण्याचा निर्णय तुम्ही त्या कालावधीमध्ये घेतलात त्यामुळे एम एस आर सी डी सीला रस्ते विकास महामंडळाला स्वतंत्रपणा निधी उभारण्याच्यासाठी मंत्रिमंडळामध्ये मान्यता घेण्याचं काम तुम्ही त्या माध्यमातून केलं म्हणून आज सागरी महामार्ग काही का का बॅरिस्टर अंतोर साहेबांचा मी मुद्दा या ठिकाणी उल्लेख करतो ते रस्ते विकास महामंडळाने घेतलेला आहे पण तरी सुद्धा गडकरी साहेब हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून तुम्ही घोषित केलेला आहे त्याला जर का तुम्ही नंबर दिलात तर राज्य सरकारचे पैसे त्याच्यातून वाचतील आणि कोकणाला जाणारा दुहेरी रस्ता आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी घडल्याचं स्वप्न आम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा माझ्या जिल्ह्यातील जनतेच्या वतीने अत्यंत मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि हे काम दोन हजार चोवीसच्या पर्यंत चोवीसला तर सगळ्यांनाच लोकांच्यापर्यंत जायचं आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या पर्यंत ह्या रस्त्यावरून अत्यंत चांगल्यापैकी वाहतूक त्या ठिकाणी निश्चितपणानं सुरू होईल